ओम नमः शिवाय, हर हर महादेव। पवित्र श्रावण महिन्यात 5 ऑगस्ट पासून प्रारंभ होत आहे। मित्रांनो, श्रावण महिना म्हणजे भगवान शिवशंकरांची उपासना करण्याचा महिना। या महिन्यात शिवशंभूंची जी व्यक्ती मनोभावे पूजा करते, शिवशंभूंना शरण जाते, त्या व्यक्तीच्या जीवनातील अनेक प्रकारच्या समस्या, अडचणी, बाधा, दुःख शिवशंभूंच्या कृपेने दूर होतात। जी व्यक्ती मनोभावे शिवशंभूंची आराधना करते, त्या व्यक्तीच्या मनातील तमाम इच्छांची पूर्तता भगवान महादेव नक्कीच करतात। मात्र मित्रांनो, हा श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आपल्या घरात असणाऱ्या काही वस्तू आजच घराबाहेर काढा। आणि सोबतच अत्यंत महत्त्वाचे नियम सांगणार आहे, या नियमांचे पालन जर आपण या श्रावण महिन्यात केले आणि मग शिवशंभूंची उपासना केली तर भगवान महादेव नक्कीच प्रसन्न होतील। श्रावण महिन्यामध्ये आपण एक सवय आपल्या अंगी बाळगा की आपण दररोज सूर्य उगवण्यापूर्वी लवकर उठावे। ज्यांना शक्य असेल त्यांनी ब्रह्ममुहूर्तावर उठावे, सुचिरभूत व्हावे आणि भगवान शंकरांची उपासना करा, आराधना करा। प्रत्येकालाच दररोज उपासना करणे शक्य होणार नाही, अशा वेळी ओम नमः शिवाय या महामंत्राचा 5 मिनिट 10 मिनिट जप करून पहा। या श्रावण महिन्यात केलेला हा जप शिवशंभूंची कृपा आपल्यावर नक्कीच प्राप्त करून देईल। मात्र हे करत असताना ज्या ठिकाणी आपल्या देवघरात शिवलिंग आहे किंवा तुम्ही जिथे शिवलिंगाची स्थापना केलेली आहे त्या ठिकाणी चपला किंवा बूट घालून जाणे मात्र आपण कटाक्षाने टाळायला हवे। अनेक लोक कळत न कळत ही चूक करतात। मित्रांनो, तुम्ही मला सांगा की तुमच्या घरामध्ये जर बाहेरची एखादी व्यक्ती चप्पल आणि बूट घालून येत असेल तर तुम्हाला कसे बरे बरे वाटेल? मित्रांनो, ज्यावेळी आपण चप्पल किंवा बूट घालून शिवलिंगाजवळ जातो तेव्हा दैवी शक्ती नाराज होतात, तेव्हा नेहमी या गोष्टीचे आपण पालन करा। सोबतच ज्या महिलांना मासिक धर्म आहे, जे महिन्यातील 5 दिवस असतात, या मासिक धर्मादरम्यान आपण कोणत्याही प्रकारे शिवलिंगास स्पर्श करणार नाही, तसेच शिवलिंगावरती स्वतःची छाया पडणे देखील टाळावे। अनेक स्त्रिया मासिक धर्मादरम्यान तुळशीला पाणी घालतात, अशा प्रकारची चूक करू नका। यामुळे तुळस सुकते आणि लक्ष्मी काढता पाय घेते, दैवी शक्ती नाराज होतात, घरामध्ये गरिबी येते, भांडणे क्लेश होऊ लागतात। मित्रांनो, शिवलिंग जर तुम्ही या श्रावण महिन्यात आपल्या देवघरात स्थापना करणार असाल तर लक्षात ठेवा, शिवलिंगावरून सातत्याने मोठ्या प्रमाणात ऊर्जा बाहेर पडत असतात, ऊर्जेचा संचार सातत्याने होत असतो आणि म्हणून त्या शिवलिंगावरती जलधारा सतत पडत राहणे हे अत्याधिक महत्त्वाचे असते। ज्या घरात शिवलिंग आहे मात्र जलधारा पडत नाही आहे त्यावरती, अशा घरात फायदा होण्याऐवजी तोटा होऊ लागतो। गरुड पुराण असे सांगतं की अशा घरात विनाश अटळ असतो। अनेक लोकांकडून मोठी चूक घडते की महादेवांना ते तुळशीचे पाने अर्पण करतात। अनेक लोक तर तुळशी वृंदावनामध्येच जिथे तुळस लावलेली आहे तिथे महादेवाची पिंड शिवलिंगाची स्थापना करतात, शिवलिंग ठेवतात। तिथे गणपतीचा एखादा फोटोसुद्धा तुम्ही ठेवलेला पाहिला असेल। तुळशीचे आणि महादेवाच्या संपूर्ण परिवाराचे सख्य नाही आहे। ज्यावेळेस आपण महादेवांना तुळशीचे पान अर्पण करतो किंवा तुळशी वृंदावनामध्ये शिवलिंग स्थापित करतो, श्री गणेशांना तिथे ठेवतो, तेव्हा महाशक्ती क्रोधित होतात। लक्षात ठेवा, महाशक्ती क्रोधित होतात आणि अशा घरात सतत काही ना काही अडचणी या नक्कीच निर्माण होऊ लागतात, या घरांवरती सतत भांडणे होऊ लागतात। त्यामुळे या दोघांमध्ये जास्तीत जास्त अंतर आपण ठेवायला हवे। सकाळी उठल्यानंतर आंघोळ न करता देवघराकडे जाणे, देवघरात जाणे, शिवलिंगाजवळ जाणे यासुद्धा गोष्टी आपण कटाक्षाने टाळायला हव्यात। जर तुम्ही मांसाहार केला असेल, एकतर तुम्ही संपूर्ण श्रावण महिन्यात मांसाहार करणे आपल्याला टाळायचे आहे, मांसाहारच नाही तर कांदा लसूण या गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा। हिरव्या पालेभाज्या या महिन्यात खाणे वर्ज्य मानण्यात आलेले आहे, कारण हा पावसाळा आहे आणि हिरव्या पालेभाज्यांवर बारीक बारीक कीड पडते की जी उघड्या डोळ्यांनी दिसत नाही, आणि अशा पालेभाज्या खाल्ल्याने आपले आरोग्य बिघडते। तेव्हा मी तुम्हाला जे नियम सांगत आहे ते हिंदू धर्मशास्त्राने नियम घालून दिलेले आहेत, ते भारतीय परंपरेला साजेसे आहेत, भारतीय हवामान जे आहे त्याला साजेसे आहेत।
तेव्हा हिरव्या पालेभाज्या, विशेष करून वांगे, आपण तर चुकूनही या श्रावण महिन्यात खाऊ नये. ज्यांनी श्रावण सोमवार असेल किंवा ज्यांनी श्रावणातले कोणतेही व्रत केले असेल त्यांनी ब्रह्मचर्याचे पालन करा. पती पत्नींनी एकमेकांपासून थोडंसं या ठिकाणी पालन करायला हवे. मित्रांनो, या श्रावण महिन्यात ज्या घरात सतत महिलांचा अपमान होतोय, लहान मुलांना बोललं जात आहे किंवा घरात सतत नाराजगीचं वातावरण आहे, त्या घरात महादेव कधीही त्या घरावर प्रसन्न होत नाही. तुम्ही कितीही पूजापाठ करा, त्याचा काहीही फायदा होणार नाही. या महिन्यात मांस, मदिरा, कांदा, लसूण यापासून जर दूर राहण्याची क्षमता तुमच्यात नसेल तर व्रत करू नका. या गोष्टी जर तुम्ही खाऊन पिऊन व्रत करत असाल तर आपण पापाचे भागीदार बनाल आणि आपल्याला अंतिमतः नरकामध्ये जावे लागेल. कोणाची चेष्टा मस्करी करणे, एखाद्याचे मन दुखवणे, एखाद्याबद्दल द्वेष पसरवणे, या गोष्टीसुद्धा आपल्याला या व्रताचे फळ मिळू देत नाहीत. या महिन्यात स्वच्छतेचं जास्तीत जास्त पालन करा. रात्री लवकर झोपावे, सकाळी लवकर उठावे, नखे कापू नयेत, प्रत्येकाशी गोड बोलावे. जी व्यक्ती या महिन्यात प्रत्येकाशी गोड बोलते, प्रत्येकाचं मन राखते, त्यांच्यावरती शिवकृपा नक्कीच बरसते. मित्रांनो, या महिन्यामध्ये गोरगरिबांची आपण जास्तीत जास्त सेवा करा. जे गरजू आहेत त्यांना कपडे असतील, वस्त्र असेल, अन्न असेल, आपल्या क्षमतेनुसार त्यांना दान करा. अतिशीघ्र त्याचे फल तुम्हाला प्राप्त होते आणि व्यक्ती धनवान होते. मित्रांनो, मी जसे सांगितले तुम्हाला की या ठिकाणी शरीर आणि मन या दोन्ही गोष्टी जर पवित्र असतील तर या सर्व महाशक्ती प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि समाधान नांदू लागते, घराची बरकत होऊ लागते. मित्रांनो, या श्रावण सोमवारी किंवा तुमचं कोणतंही श्रावणातलं व्रत असेल त्या दिवशी आपण नाशपती नावाचे फळ, आपण त्याला पियर्स असे इंग्लिशमध्ये नाव आहे, या फळाचे सेवन आपल्याला मनाई आहे. लक्षात ठेवा, हे फळ आपल्याला खायचे नाही आहे श्रावण महिन्यामध्ये. सोबतच आपण हे फळ शिवशंभूंना देखील चुकूनही अर्पण करू नका. जे शिंगाड्याचं पीठ असतं त्याला ज्याला सिंघाडा का आटा म्हणतात, हे किंवा एखादं जुनं झालेलं पीठ आहे एखादं, अशा पीठामध्ये बारीक बारीक आळ्या होतात, तर ज्या ह्या आळ्या असतात त्या आपल्या आरोग्यास घातक असतात. तसे खूप जुनं झालेलं पीठसुद्धा आपण या महिन्यामध्ये वापरू नये, कारण त्यातील ज्या बारीक बारीक जंत आहेत ते जेव्हा आपल्या पोटात जातात ते मांसाहार करण्याच्या समान आहे. आपण नेहमी ताजे शुद्ध पीठ वापरावे, स्वच्छतेचं जास्तीत जास्त या ठिकाणी पालन करावे. तर मित्रांनो, आपण या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिन्यातील जी काही पूजा आहे ती कशी करायची आहे ते देखील आपण येणाऱ्या दिवसात पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रपरिवाराला जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. ओम नमः शिवाय.